स्वराज्याचे सेनापती कान्होजी आंग्रे यांना त्यांचा प्रसिद्ध असलेला मान समुद्रावरील शिवाजी हा या किल्ल्यामुळे मिळाला. हर्णे पोर्टला पोचलोय. हा समोरचा कणकदुर्ग आणि इथून बोट मिळते सुवर्णदुर्गला जाणारी. तर इव्हन अंजरलेहून डायरेक्ट बोटीने जाऊ शकतो पण त्याचा रेट जास्त आहे. सो बस असल्यामुळे काही कारणच नाही आहे तिथनं जायचं. सो आम्ही इथे येऊन मग बोटीने जातो. ते जास्त चीपर पडतं आणि जास्त फास्टही होतं. तिथे बंदराला ह्या बोटी मिळतात ज्यांच्या थ्रू तिकडे जाता येतं. आमचे टोटल 27 लोक आहेत आणि 3-1 पोर आहेत. तर काय कसे घेता तुम्ही? एकाला 200 रुपये जाऊन येऊन मध्ये किल्ल्यावर. किल्ल्यावर जायचं ना? किल्ल्यावर जायचं. तर बोटीने आम्हाला इथे सोडलं आहे आणि इथनं दगडांवरनं असं मुख्य दरवाज्याच्या दिशेने पुढे पुढे जायचं आहे. हा इथला मुख्य दरवाजा म्हणू शकतो पाण्यातला. पण जो गोमुखी दरवाजा आहे तो समोर आहे आणि या दरवाज्यातनं थोडंसं पुढे आलं की ह्या दोन तोफा आहेत. तर आता खाऱ्या पाण्यामुळे ह्या तोफेंचं आयन जे आहे ते इतकं जास्त झिजलं आहे की त्यातनं पापडी निघाली आहे प्रॉपर. त्यांची कंडिशन अगदीच कळती आहे की ते रस्ट होऊन होऊन पूर्ण मेटल ऑक्साईड फॉर्म झालं आहे त्याचं. सो एनिवे, आणि तिकडे अजून एक अशी अर्धी तुटलेली तोफ पडली आहे आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या नवीन केल्या आहेत. गोमुखी रचनेचा जो दरवाजा आहे त्याच्या हे तुला माहिती आहे का काय आहे हे? हे का असतं माहिती आहे का? मशाली ठेवायला. नाही, इथे दरवाजाची हिंज होती. ती दरवाजाची हिंज ह्याच्या भोवती दरवाजा फिरतो आणि तो दरवाजा ची कडी जी आहे ती ही आहे. सो हे बघ, ह्या साईडून ती इथल्या इथेच आहे, शॅलो एकदम. पण ह्या साईडला बघ केवढी डीप आहे. ते अख्खीच्या अख्खी ती लाकूड त्यास आत जायचं पूर्ण इथपर्यंत आणि दरवाजा ओपन व्हायचा आणि ह्या साईडला येऊन ते लॉक होईल. इथे नागारखाना आहे. तर असे दोन रूम्स टाईप आहेत आणि इथे वर जायला पण जागा आहे ॲक्च्युली. ह्याला लागून इथे पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांनी वर तटबंदीला लागता येतं आणि इव्हन मुख्य दरवाजाच्या वरही जाता येतं. ही मुख्य दरवाज्यातनं पुढे आल्यावर एक मोठी इमारत दिसते. हा राजवाडा म्हणून मार्क्ड आहे. सो एक्झॅक्ट सांगणंही अवघड आहे थोडं. आणि त्याला लागून इथे अजून एक समोर विहीर आहे. आणि ह्या गडाचं वैशिष्ट्य असं की इथे 12 महिने ज्या विहिरी किंवा टाक्या आहेत, तर फॉर एक्झाम्पल इथे हे जे पाणी भरलं आहे हे गोड पाणी आहे. सो इव्हन एवढं समुद्राच्या मध्ये असून पण इथे गडाला कुठून तरी खालणं गोड पाण्याचा सोर्स आहे. तर माझा प्लॅन असा आहे की गडाची अख्खी तटबंदी फिरायची. जे काय होईल ते मी वरनं कव्हर करीन मधले भाग सगळे गडाचे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर जावं लागलं मध्ये तर जाऊनही बघीन.
इथे तोफ लावायची ही जी जागा आहे याला बघून कळतं की ते जुन्या काळात किती व्यवस्थित कोरलं गेलं असेल आणि किती छान दिसत असेल. आता ते फारच खराब कंडिशनमध्ये आहे त्या मानाने. आता इथे एक अजून मला गोष्ट बघायला मिळाली जी प्रतापगडावरही नव्हती. इथे ह्या एका पॉईंटवरनं हे चार होल्स बायफर्केट होत आहेत, एक खाली, समोर, राईट आणि लेफ्टला. सो हे असं तर मोठ्या मोठ्या गडांवरही बघायला नाही मिळत. सो हे एक्सपेक्टेड नव्हतं मला इथे. सुवर्णदुर्ग हा गड शिलाहार राजवंशात बांधला गेला होता. 1660 शिवाजी महाराजांनी त्याला अली आदिलशहाकडून जिंकून त्याची डागडुजी केली. ही गडाची एक्स्ट्रीम सदन साईड आहे, त्याला लागून हे एक दारू कोठारसारखं काहीतरी एक कंपार्टमेंट आहे. इथे आत जायला रस्ता आहे आणि प्लस इथे समोर हा मे बी सौचकूप आहे आणि त्याला लागून अजून एक ही जुनी इमारत आहे. तर खाली कसं उतरून जायचं आहे बघून तिथे जायचा प्रयत्न करीन. ही गडाची एक्स्ट्रीम सदन बाजू आहे आणि इथनं तो ह्या साईडचा खडक जास्त व्हिजिबल आहे आणि इथे लोक फिशिंग करताना दिसतात बरेचदा. आता एवढ्या दुपारी नाही आहेत लोक आणि तो जो चोर दरवाजा आहे तो तिकडे आहे साधारण. सो इथनं ऑलमोस्ट अख्ख्या गडाचा घेरा दिसतो. ॲज युजल सगळ्या गडांसारखं इथेही ह्या बुरुजात एक सौचकूप दिसत आहे. हे क्लिअर कट आपल्या इंडियन कमोडसारखं आहे आणि याला इथे लाईट ठेवायला पण एक जागा आहे अशी छोटीशी. हे सगळ्याच फोर्ट्सवर ऑलमोस्ट आजकाल तर बघायला मिळतं मला. आणि आता गडांकडे बघायचा दृष्टिकोन चेंज झाल्यामुळे काही काही गोष्टी ज्या आधी 3-4 वेळेला ह्या गडावर येऊन पण नोटीस नाही झाल्या त्या आता होतात. जी जांभळ्या दगडाने अख्खी बांधली आहे आणि याला असा फुल यू शेपचा आर्च आहे. इकडे आत वटवागुळं वगैरे पण बसली आहेत. ह्याचं ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन शिवकालीन वाटत नाही पण असूही शकतं असं एक्झॅक्ट सांगणं खरं तर अवघड आहे की ही कधी बांधली असेल इमारत. आणि तशीच सेम इकडे तो जो सर्वात सदन गुरुज होता मी वर्ण दाखवलं ही समोरही एक आहे. तर याला तसं तर मार्क दारू कोठार म्हणून केलं आहे. कबुतराने आत्ता अटॅक केला माझ्यावर डेंजर. ही पण आतनं चुना वगैरे लावून त्याला फ्लश केलं आहे. मुख्य दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर इथे हा चोर दरवाजा आहे. आता इथे गोपुरात लोक दिसत आहेत का आय डोंट नो, पण तो असा बुरुजाच्या त्या साईडहून येऊन इकडे असा ओपन होतोय. मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हे एक झाड आहे, त्याच्या खाली चोर दरवाज्याला एंट्री आहे इकडे. व्यवस्थित राजमाचीच्या चोर दरवाज्यासारख्या पायऱ्या आहेत. त्यांसारख्या ह्या हिंजेस आहेत इथे आणि इथे आणि ही कडीची बाजू आत जाणारी आणि इथे ती लॉक व्हायची असा तो बंद करत असतील.
गडाच्या नॉर्दर्न साईडला हे वाड्याचे काही काही वेगवेगळे अवशेष दिसतात आणि त्या हे काहीतरी नक्षीकाम केलं आहे त्याचं वर पिलरवर ठेवायचं आहे काहीतरी. ते एक वाडा आहे इथे त्याचे अवशेष आहेत साधारण या एरियामध्ये आणि त्याला लागून तिकडे लेफ्टलाही एक वाडा आहे. असे साधारण चार एक वाड्यांचे अवशेष आहेत ह्या गडावर आणि अपार्ट फ्रॉम दॅट एक्स्ट्रीम नॉर्थ साईडला एक धान्य कोठार पण आहे मोठा. अजून एक चौथरा लागतो आहे वाड्याचा आणि त्याच्यासमोर हे दगडी पाणी भरायचं काहीतरी आहे साधारण पाणी साठवायला असू शकतं हे आणि त्याच्या अजून समोर चुन्याचं जातं दिसतं आहे. ह्याचा हा पार्ट तुटलेला आहे इथे साईडलाच पडला आहे बरंच मोठं जातं आहे. हे एकच जातं आहे पण फॉर शुअर इथे गडावर तीन चार जाती असत असतील तेव्हा आणि बाकीची मे बी आता जमिनीखाली गडली पण गेली असू शकतात. सो ही गडाची एक्स्ट्रीम नॉर्दर्न बाजू. सो इथे एक धान्य कोठारे मध्ये टाकं आणि साईडला लागून इथे परत एक इमारतीसारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे. एकदा आत जाऊन बघतो की काय वेगळं काही आहे का जस्ट एक रूम आहे फक्त आणि वटवा घोळ वगैरे असायची आत अगदीच शक्यता आहे. थोडं बघूनच जावं लागेल. यस सेम रूम आहे जी तिकडे होती. हे इकडे मोठी एक टाक्यांची रांग लागली आहे तर ही पहिली टाकी ही दुसरी ही अख्खी तिसरी मग तिथे चौथी आणि पाचवी हे साधारण पाच एक तरी आहेत टाक्या आणि मधलं आता ते तुटलं त्यामुळे ते सगळं काइंड ऑफ एकच झालं आहे. मस्त सुवर्णदुर्ग बघून झालं आहे आणि रिटर्न चाललो आहे कणकदुर्गाच्या इथे. सो आता आज माझा प्लॅन असा आहे की हे तिन्ही गड करायचे आणि मग रिटर्न जायचं.